नेक्स्ट कॉन्सेप्ट इज द डिजॉइंट सेट. पहिली कॉन्सेप्ट आपण पाहिली इंटरसेक्शन सेट, म्हणजे ए ए सेट मध्ये असलेले एलिमेंट बी मध्ये पण असतात, त्याला आपण इंटरसेक्शन म्हणतो. आणि हा टॉपिक आपण पाहतोय आता, तो टॉपिक आहे डिसजॉइंट सेट. देअर इज नो कॉमन एलिमेंट इन टू सेट्स. ज्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स असतील तर तो इंटरसेक्शन, आणि ज्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स नसतील तर त्याला म्हणायचं डिसजॉइंट सेट. ते एलिमेंट्स कॉमन नाही आहे. एक्झाम्पल बघू आपण सॉल्व करू. आता इथे ए इज द सेट ऑफ 2, 4, 6, 8 हे सगळे एलिमेंट्स आहेत, अँड बी इज द सेट ऑफ 1, 3, 5, 7. मग याच्यामध्ये कोणी कॉमन आहे का? तर नाही. म्हणजे ए इज इंटरसेक्शन टू बी इज इक्वल टू 5. 5 म्हणजे एम्प्टी सेट, त्याला आपण 5 ने रिप्रेझेंट करायचो किंवा कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये लिहायचो. याचा अर्थ एम्प्टी एम्प्टी दाखवलं येतो, म्हणजे कोणीच कॉमन एलिमेंट नाही. म्हणून अशा पद्धतीने हा दर्शवतात. व्हाईट डायग्राम पण इतकी सोपी आहे. कॉमन कोणीच नाही, त्याच्यामुळे सेपरेट. सपोज हा सेट ए आणि हा सेट बी. ए मध्ये कोण कोण आहे? 2, 4, 6, 8 आणि बी मध्ये 1, 3, 5, 7. तर अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता हे आहे डिजॉइंट सेट, ज्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स नाहीत. हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू. किंवा असं लिहू शकते फोर ए अँड बी आर डिसजॉइंट सेट्स. ओके, काय डिसजॉइंट सेट आहे? देर इज नो कॉमन एलिमेंट इन टू सेट. त्याच्या दोघांमध्ये कोणी कॉमन आहे हे बघा. 5 a is a set of 5 10 15 20 25 and b is a set of 3 6 9 12. कोणी आहे का कॉमन? एकही नाही. याचा अर्थ काय? a is intersection to b is equal to 5. 5 म्हणजे तो एम्प्टी आहे. देयरफोर a and b are disjoint sets. मग याचा आपण डायग्राम कशी काढू शकतो? वेन डायग्राम सेपरेट डिजॉइंट मध्ये सेपरेट डायग्राम. याला देऊ ए सेट, याला देऊ बी सेट. ए मध्ये कोणे? 5 10 15 20 25 आणि बी मध्ये 3 6 9 12. किती सोपं आहे. इंटरसेक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स असायचे, आणि डिजॉइंट ज्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट नाहीत. याच्यावर आपण जरा लेंथी एक्झाम्पल सॉल्व करू. हे एक्झाम्पल आहे, डायग्राम दिली डायरेक्ट, आणि डायग्राम दिल्यानंतर त्यांनी ए एचे एलिमेंट्स दिलेले. 1 ए ए सेट मध्ये पूर्ण कोण कोण आहे? 1 2 3 4 5 6 and 7. आणि बी एलिमेंट मध्ये कोण कोण आहे? तर आपल्याला बी मध्ये दिलेले सगळे राईट करून घेतलं तर आपण कोण 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 दिले ते एक्झाम्पल मध्येच बघू. आपण डिजॉइंट सेट आहेत, तर सेट मध्ये आपल्याला ए मध्ये दिले डायरेक्ट ए इज अ सेट ऑफ 1 2 3 4 5 6 7 and b is a set of b c elements in 3 6 8 3 6 3 6 8 9. त्यानंतर अजून हे पण आलेले आहे 10 11 and 12 and c is a set of त्याच्यामध्ये 10 11 and 12. मग हे कसं सोडू शकतो आपण? एक्झाम्पल मध्ये मला काय काय दोन प्रॉपर्टीज यूज करता येतात, कोण कोणाचा सेट बघू आपण जरा. सोल्युशन सपोज डायग्राम दिलेले, डायग्राम मध्ये मला ऑब्झर्व करायचे, तुम्हाला डायग्राम वरूनच क्लिअर होईल. हे बघा, हे दोन्ही कॉमन आहेत ए आणि बी मध्ये. जेव्हा दोन एलिमेंट कॉमन असतात तेव्हा तो इंटरसेक्शन सेट असतोय. म्हणजे ए आणि बी इंटरसेक्शन सेट आहेत आणि सी सेपरेट आहे पूर्ण. याचा अर्थ ए पासून तो सेपरेट आहे, म्हणजे डिजॉइंट सेट आहे. आकृतीवरून डायरेक्ट आहे, पण याच्यावर पण आपण बघू. आता बघा बरं, ए इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 6 आहे, इथे 6 आहे. म्हणजे याचाच अर्थ काय? ए इज इंटरसेक्शन टू बी इज इक्वल टू कोण कॉमन आहे? 3 and 6. हा झाला इंटरसेक्शन सेट. आता आपण डिजॉइंट सेटचं तयार करू. डिजॉइंट सेट ए चे एलिमेंट्स सी मध्ये आहे का? बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 10 11 नाही आहे. याचा अर्थ काय? इज A is intersection to B is equal to 5. याचा अर्थ काय? देअरफोर A and B are disjoint sets. ते कुठले सेट्स आहेत बरं? म्हणजे एका एक्झाम्पल मध्ये आपण दोन्ही प्रॉपर्टी
लक्षात घ्या, इंटरसेक्शन सेट मध्ये दोन जे सेट दिलेले असतात त्याच्यामध्ये कॉमन इलेमेंट्स असतात आणि डिजॉइंट सेट मध्ये मात्र कॉमन इलेमेंट्स नसतात. तर तुम्ही हे सगळं क्लिअरली ऑब्झर्व करा आणि तुमच्या मनाचे एक्झाम्पल्स काही तयार करा.